मुंबई भारताची उपनगरी आहे, पण इतर अनेकांसाठी ती स्वप्ननगरीसुद्धा आहे. त्यामुळे पोटाच्या चिंतेत जसे अनेक चाकरमानी मुंबईत येतात, तसेच इथल्या समुद्रकिनारा, गेटवे ऑफ इंडिया, वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीची बाग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते इतर बॉलिवूडच्या नटनट्यांचे बंगले बघायलासुद्धा मुंबईत येणाऱ्यांची कमी नाही. मुंबईबाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी हा तर आजवरचा पर्यटनाचा शिरस्तच ठरून गेलेला आहे. पण आत्ता देशाबाहेरून मुंबईत येणाऱ्या अनेक पर्यटकांची पावले वाकडी वाट करून बोरिवलीसारख्या उपनगराकडे वळत आहेत, कारण बोरिवली पश्चिमेला असलेल्या गोराई खाडीच्या पलीकडे उभे आहे मुंबईतील एक आधुनिक आश्चर्य, ग्लोबल विपश्यना पॅगोडा. मुंबईच्या बोरिवलीतील गोराई खाडी आणि अरबी समुद्राच्या बेचक्यात उभा राहिलेल्या ग्लोबल विपश्यना पॅगोडा असा आहे जसा आकाशाला भिडणारा. हा पॅगोडा बर्मा म्हणजेच म्यानमार वास्तुशैलीत बांधलेला असल्यामुळे म्यानमारमध्ये उंचच उंच गोल्डन पॅगोडे प्रसिद्ध आहे. त्यापैकीच एक म्हणजे म्यानमारची राजधानी यंगरपासून काही अंतरावर सिकुटका टेकडीवर असलेल्या श्रॅडगन पॅगोडा. या पॅगोड्याची प्रतिकृती म्हणजेच कोराईचा ग्लोबल विपश्यना पॅगोडा. फक्त श्रॅडगन पॅगोड्याची उंची 330 फूट आहे, तर ग्लोबल विपश्यना पॅगोड्याची 325 फूट आहे. दोघांचा सोनेरी रंग जवळजवळ सारखाच आहे. लांबून पाहताना एक सुवर्ण शलाका अवकाशात शिरत असल्याचा भास होतो. गोराईचा हा पॅगोडा केवळ मुंबईच नाही, जागतिक आश्चर्याचा नमुना आहे, कारण फक्त दगडांपासून बांधलेला असलेला हा जगातील सर्वात मोठा पॅगोडा आहे. तसेच हा डोम बांधताना कुठल्याही प्रकारच्या खांबाचा अथवा लोखंड स्टीलचा आधार घेण्यात आलेला नाही आहे. प्राचीन भारतीय वास्तुशैलीत ज्याप्रमाणे प्रचंड आकाराचे दगड केवळ खाचांनी एकमेकांशी जोडले जायचे, त्याचप्रमाणे दगड रचून हा डोम मध्यभागी उभा केलेला आहे. तब्बल 8000 किलो वजनाचे असून पासून 90 फुटावर आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा आधार दिलेला नाही. गोराईच्या ग्लोबल विपश्यना पॅगोड्याच्या कळसाची उंची तब्बल 99 मीटर म्हणजे 30 मजली इमारत इतकी आहे. या पॅगोड्याचा डोम म्हणजेच घुमट 280 फूट व्यासाचा असून हा जगातील सर्वात मोठा डोम आहे. जवळपास विजापूरच्या इतिहासात प्रसिद्ध गोल घुमट सर्वात मोठा स्तंभविरहित घुमट म्हणून प्रसिद्ध होता, परंतु कुठलाही स्तंभ किंवा लोखंडाचा वापर न करता उभारण्यात आलेला ग्लोबल विपश्यना पॅगोडाचा डोम गोल घुमटापेक्षा 3 पटीने मोठा आहे. डोमच्या बांधणीसाठी तब्बल 25 लाख टन बेसॉइट आणि जोधपुरी लाल दगडांचा वापर करण्यात आलेला असून त्याच्या जोडणीसाठी इतर लॅकिंग पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच एकमेकांच्या दगडांचे वजन 600 ते 700 किलो आहे. प्रत्येक स्तूप किंवा पॅगोडामध्ये बुद्धांशी संबंधित अशा काहीतरी अवशेष म्हणजेच वस्तू, केस, अस्थि, दंत इत्यादी हमखास असतात. त्याचप्रमाणे ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये बुद्धांच्या पवित्र अस्थीचा अवशेष असून तो मूळ आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील भट्टीपैलू येथील बौद्ध स्तूपातील आहे. त्यामुळे अशा वास्तूत विपश्यना करण्यासाठी अनेकजण येत असतात आणि ग्लोबल विपश्यना पॅगोडा तर भारत आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या विपश्यना गुरु सत्यनारायण गोयंका यांच्या मार्गदर्शनाखालीच उभारण्यात आलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार येथे विपश्यनेचे वर्ग चालतात आणि हा पॅगोडा तर सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी खुला आहे.